परंपरेनुसार घटस्थापना करत तोफेची सलामी देत श्री अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात। धुपारती सोहळ्याने ज्योतिबा डोंगरावरील मंदिरांमध्ये घटस्थापना। अरबी समुद्रात तयार झालं एक नवं कमी दाबाचं क्षेत्र। पुढील 48 तासात गुजरात आणि महाराष्ट्रात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। BSF जवान उदय पाटील यांच्या पार्थिवावर शाहूवाडी तालुक्यातील माणगाव इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। जवान पाटील यांचं कर्तव्यावर असताना आसाममध्ये झालं हृदयविकारानं निधन। व्यापाऱ्यांना लुटल्याच्या 2 गुन्ह्यांचा छडा लावण्यात कोल्हापूर आणि इचलकरंजी LCBला यश। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन्ही पथकांना जाहीर केलं प्रत्येकी 25,000 रुपयांचं बक्षीस। आणि आज शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात नवे 79 कोरोना बाधित, तर 444 जणांना मिळाला डिस्चार्ज।